पोपट जगदळे यांचा रस्त्याचा प्रश्न होता, त्यांचा तक्रार अर्ज शिरूर तालुका अध्यक्षांकडे पोहोचला होता। त्यानुसार त्या रस्त्याचं काम जे होतं ते शनिवारी चालू होतंच, पण अडकाठी आल्यामुळे त्याला आम्ही फोन करून कंट्रोलर साहेबांना सांगितलं की साहेब ते काम थांबवा, सोमवारी आम्ही लोक येतो तिथं आणि त्या रस्त्याची मार्किंग वगैरे आमच्या डोळ्यासमोर करा। दोघं जे काही शेतकरी आहेत किंवा आमचे माजी सैनिक असतील दोघे बी, त्यांना त्रास नको आहे, कोणावरतीही अन्याय होऊ नये या हिशोबाने त्यांना सांगितलं होतं। त्यांनी त्यांचं आमच्या शब्दाला मान दिला, काम थांबवलं आणि आज सकाळपासून आपण जेवढे सगळेजण तिथं गोळा झालो इतक्या वेळापासून आपण पाहतोय सगळेजण की एखादा रस्ता मिटवण्यासाठी किती त्रास होतोय। जर सगळ्यांनी सौजन्य केलं त्या रस्त्याचा फायदा सगळ्यांनाच होतो हे विसरता कामा नये। आज सुभेदार क्लार्क बाळकृष्ण जगदाळे साहेब असतील, पोपट जगदाळे साहेब असतील किंवा कैलास जगदाळे साहेब असतील, यांनी सौजन्य दाखवून या रस्त्याला मान्यता म्हणजे थोडक्यात संमती दिली। पण ती संमती आता पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहेत, नितीन पाटील साहेब आहेत, कांतीलाल टोके साहेब आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली आपण माप टाकली, रस्त्याचा सेंटर टाकला, सेंटरपासून याची डांबर कामाची बॉर्डर कुठपर्यंत येईल, साईड पट्टी कुठपर्यंत येईल ती सगळी मार्किंग केलेली आहे। आता ही मार्किंग ही फायनल आहे, यांचं काम आजपासून चालू होईल। आता इथून पुढे यांच्या कामाला कोणी अडथळा करायचा नाहीये। जगदाळे साहेब श्रीवंदा तालुक्याचे अध्यक्ष सांगळे साहेब, खेडमधून आलेली टीम, त्यानंतर डफळ साहेब, आपले महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष संदीप लगड भाऊ, त्याच्यानंतर जिथून जी जी लोक आले आहेत ते सर्वांचं अभिनंदन करतो। तसेच महिला मंडळ शिरूर तालुका महिला संघटनेचे सर्व पदाधिकारी वगैरे इथं आलेले आहेत, जे के खडके साहेब आलेले आहेत, सर्वांचं मी एकत्र झाल्यामुळं अभिनंदन करतो। आणि हा रस्त्याचा प्रश्न इथला हे इथं जाहीर करतो। सर्वात प्रथम मला असं सांगायचं आहे की पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये मौजे कर्डे या मौजे गावातील अनेक 50 वर्षापासून हा रस्त्याचा अडचण म्हणजे प्रॉब्लेम होता। आणि मला असं सांगायचं की तो अर्ज येथील आपले दोन्ही बी माजी सैनिक आहेत, जगदाळे साहेब आणि जाधव साहेब, ह्यांनी हा अर्ज त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा शिरूर या ठिकाणी साहेबांजवळ आपलं शेवाळे साहेबांजवळ अर्ज दिल्यानंतर त्वरित दखल ह्या रस्ता झाला पाहिजे, डांबरी होतोय हे गावकऱ्यांना बी आनंदाची गोष्ट आहे आणि प्रत्येक गावामध्ये डांबरी रस्ता झाला पाहिजे ह्या माध्यमातनं त्रिदल सैनिक सेवा संघाच्या माध्यमातनं शिरूर तालुक्याची टीम आहे, सर्व पदाधिकारी आहेत, त्याच पद्धतीने दोन तालुक्याचे पदाधिकारी आहेत, त्याच पद्धतीने श्रीगोंद्याचे पदाधिकारी आहेत, त्याच पद्धतीने त्रिदल महिला शक्ती आघाडीचेही श्रीगोंदा असेल शिरूर तालुका हे जे सर्व पदाधिकारी तो उपस्थित आहेत आणि सर्व आजी माजी सैनिक उपस्थित आहेत। मला असं सांगायचं आहे की त्याच पद्धतीने पीडब्ल्यूडीचे नितीन पाटील साहेब ह्यांना आम्ही फोन केल्यानंतर म्हणलं की साहेब पुन्हा अन्याय नाही झाला पाहिजे, शेतकरी बी आपला आहे आणि सैनिक बी आपला आहे, जे जवान जे किसान, आपण जर सर्व प्रथम पाहिलं तर हा देश जे जवान जे किसान ह्या सिद्धांतावर चाललेला आहे। त्याच पद्धतीने इथं शेवाळे साहेबांनी ठोस कदम उचलला की सोमवारी मीटिंग झाली पाहिजे, इथं आपण आलो पाहिजे, पोहोचलं पाहिजे आणि आजपर्यंत आम्ही जे वाद मिटवतो आहे, माजी सैनिक जे वाद मिटवत आहेत आणि सर्वच आमचं अभियानाचं नाव असं आहे की सैनिक आपल्या दारी अभियान आम्ही इथं घेऊन आलेलो आहे या गावामध्ये आणि इथं सर्वांच्या समजूतदारपणाने इथं हा वाद मिटवलेला आहे। त्याच पद्धतीने आज हा रस्त्याचा वाद मिटला ह्या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत।